लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच आता महायुतीचे घटक पक्ष असलेले मनसे आणि भाजपमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघावरून चांगलीच झुंपली आहे. या मतदारसंघातून कोण लढणार याबाबत मनसे आणि भाजपनं आपले उमेदवार उतरवण्याची घोषणा देखील केली आहे. इतकंच नव्हे, त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा देखील करून झाली आहे. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारला. भाजपच्या तिकिटावर निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदार आहेत. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी तिसऱ्या टर्मसाठी त्यांचं नाव निश्चित मानलं जात होतं. अशातच भाजपच्या बालेकिल्ल्यात मनसेनं उमेदवार उतरवण्याची घोषणा करून या जागेवरच दावा ठोकलाय. अभिजित पानसे यांच्या नावाची घोषणा मनसेनं केली आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. मग कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक महायुतीमधील घटक पक्ष मनसेच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देणार का असा सवाल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला असता त्यांनी हे उत्तर दिलं की तो त्यांच्या तत्वाचा विषय आहे, त्याबद्दल आम्ही काय बोलणार असं सांगत त्यांनी विषयच टाळला. आम्ही अगदी योग्य उमेदवार दिलाय. अभिजित पानसे यांचे वडील रमेश पानसे शिक्षण तज्ज्ञ आहेत आणि अनुताई वाघ त्यांच्याबरोबर त्यांनी काम देखील केलेलं आहे. त्या क्षेत्रातील नॉलेज असलेला खमका उमेदवार राजसाहेबांनी दिलाय. महायुतीचा विषय इथं राहतोच कुठे, तुमच्या पक्षानं त्यांना जाहीर केलं आहे. राजसाहेब आणि इतर पक्षातील वरिष्ठ मंडळी बघून घेतील. आम्ही आतापर्यंत तरी एकटेच लढलो आहोत असे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी म्हटलंय. पानसेंची उमेदवारी जाहीर करून मनसेनं भाजपच्या गोटात काय सुरू आहे याची चाचपणी करण्यास सुरुवात केली. लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवायच्या आहेत. त्यासाठी मनसेची ही खेळी असल्याचं बोललं जातं. भाजप नेते मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही मनसेच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलंय. त्यामुळे आगामी काळात कोकण पदवीधर मतदारसंघावरून मनसे आणि भाजप नेते आमने सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुतीत सारं आलबेल नसल्याचं हे चित्र आहे, एवढं मात्र निश्चित. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा.